भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वात भारतातनं काश्मीरमधनं 370 कलम रद्द केलं, ते आदरणीय अमित भाई शहा यांचं या ठिकाणी मनापासनं स्वागत करतो। मंचावर उपस्थित आपले उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा भामरेजी, आमचे सहकारी दादाजी भुसे, अजितजी गोपचेडे, अमरीशभाई पटेल, लोकप्रिय आमदार जयकुमारजी रावल, दिलीपजी बोरसे, राहुलजी अहेर, राजवर्धनजी कदमबांडे, जयप्रकाशजी बाविस्कर, अनुपशेठ अग्रवाल, कैलाजी चौधरी, किरणजी पाटील, शशिकांतजी वाघ, केदारनाना अहेर, गजेंद्रजी अंपळकर, निलेश कचवे, सतीश महल्ले, दादा जाधव, प्रदीप करपे, संजय शर्मा, धरतीताई देवरे, डॉक्टर तुषार शेवाळे, प्रतिभाताई चौधरी, शैलेंद्र आगजे, चंद्रकांत सोनार, सुधीरभाऊ जाधव, सोनालीताई कदम, जयश्रीताई अहिरराव, ज्योतिताई बोरसे, हिरामणप्पा गवळी, नारायण पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे ही निवडणूक महानगरपालिकेची, जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची नाहीये, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। लोकसभेमध्ये आपण ज्यांना निवडून पाठवतो ते आपल्या देशाचा नेता निवडत असतात, त्यामुळे कोणाच्या हातामध्ये आपला देश सुरक्षित राहील, कोण देशाचा विकास करू शकेल, कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करू शकेल, अशा नेत्याला निवडण्याकरता या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित आलो। काय अवस्था आहे बघा, एकीकडे आपण जर बघितलं तर महाभारतासारखी अवस्था आहे, एकीकडे पांडवांची सेना आहे, दुसरीकडे कौरवांची सेना आहे, पांडवांसोबत राजे आहेत, कौरवांसोबत काही राजवाडे आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो की या देशाचा फैसला येत्या 20 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या समावेत त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्या ठिकाणी राज ठाकरेंची मनसे आहे, रिपाई आहे, रासपा आहे, पीरिपा आहे, जनसुराज्य आहे, एक महान अशी आपली महायुती आहे। दुसरीकडे कोण आहे, राहुल गांधी आहेत, आणि राहुल गांधींसोबत मी नाही म्हटलं, तुम्ही म्हटलंय, राहुल गांधींसोबत 30-40 पक्ष एकत्रित आले आहेत। पण प्रश्न एवढाच त्यांना आम्ही विचारला, आमचे तर प्रधानमंत्री मोदीजी आहेत, तुमचे कोण आहेत सांगा, ते उत्तर देऊ शकत नाही। त्यांना 4-10 प्रश्न विचारला तर सकाळी त्यांचा एक पोपटलाल जो 9 वाजता रोज टीव्हीवर येतो, तो पोपटलाल म्हणाला, तो पोपटलाल म्हणाला, आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री बनवू। मी म्हटलं ठीक आहे, 5 बनवाल, पहिला कसा निवडाल। मग माझ्या लक्षात आलं हे लोक एक खुर्चीमध्ये ठेवतील, संगीत खुर्चीचा खेळ सुरू करतील, सगळे पक्ष त्याच्या भोवती फिरतील, जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री। अरे यांना सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही, या देशाच्या भाग्याचा फैसला करायचा आहे, या ठिकाणी तुमच्या खासगी उद्योगाचा फैसला नाही आहे। आणि म्हणून ज्या मोदीजींनी या देशामध्ये परिवर्तन केलं, ज्या मोदीजींनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन केलं,
त्या मोदीजींना निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून ज्या क्षणी येत्या 20 तारखेला आपण बाबांच्या कमळाचं बटन दाबू, वोट तर बाबांना मिळेल पण आशीर्वाद नरेंद्र मोदी साहेबांना मिळेल. मोदी साहेबांना आशीर्वाद देण्याकरता आज आपण बघा या ठिकाणी आमच्या बाबांनी मोदी साहेबांसोबत काम केलं 3 वेळा, त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आता ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि सातत्याने काम करणारा खासदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. आज अक्कलपाडा धरणातनं या ठिकाणी 40 वर्ष लटकलेलं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं. 170 कोटी रुपये दिले आमच्या बाबा भामरेंनी, आमच्या जयकुमार भाऊंनी सुलवाडे जामफळ सारख्या योजनेचा पाठपुरावा केला. जन्मात जी योजना झाली नसती मोदी साहेबांनी 2700 कोटी रुपये सुलवाडे जामफळ करता या ठिकाणी दिले आणि हा जिल्हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होतोय. आता तापी बुराई योजनेकरताही 800 कोटी रुपये आपण दिले आहेत, त्याचंही काम लवकरच आपण पूर्ण करणार आहोत. आणि एवढंच नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे पूर्वेकडे आणून आमचा खानदेशाचा पट्टा असेल, आमचा मराठवाड्याचा पट्टा असेल, आमचं धुळे जिल्हा असेल याचं चित्र येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण बदलणार आहोत. आज बाबा भामरेंनी पाठपुरावा केला, रेल्वेची कामं असतील, कॉरिडॉरचं काम असेल मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग हे जर कुठल्या एका ठिकाणी येणार असतील तर त्या जागेचं नाव धुळे आहे. कारण या धुळ्यामध्ये 6 नॅशनल हायवे येऊन धुळा असं मध्यवर्ती आलाय आणि आता इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे, रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीमुळे, नरडाण्यामुळे धुळ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय. बंधू भगिनींनो हे होऊ शकलं कारण मोदीजी या ठिकाणी होते आणि मोदीजींसोबत पाठपुरावा करण्याकरता आपले बाबा भामरे त्या ठिकाणी होते. मी फार काळ आपला घेणार नाही, आपल्याला सगळ्यांना माननीय गृहमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. धुळेकरांनो आता काँग्रेसचे लोक म्हणतात आम्ही वोट जिहाद करणार आहोत, ते सांगतात आम्ही वोट जिहाद करणार आहोत, त्यांना सांगा आम्ही आता मतांचा यज्ञ करणार आहोत. आणि या ठिकाणी आमच्या मतांच्या यज्ञामध्ये एक एक मताची आहुती ही मोदीजींना मिळेल आणि मोदीजींना तिसऱ्यांदा आम्ही प्रधानमंत्री बनवू अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी तुमच्या वतीनं व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.